हा दांडू तुझ्या हातात घेतेस का? बुवा, दांडू बाहेर काढून फिरत असाल तर तो झाकून ठेवा, बरोबर की नाही? तुमचा जर दांडू दिसत असेल तर ती राधा कशाला तुमचा दांडू हातात घेईल? तिचा नवरा आहे घरात, त्या दांडूचा लांडूचा बघून टाकेल ती, बरोबर की नाही ती राधा? हा, त्याच्यानंतर बुवांनी खोप्याचा विषय गायला. ते म्हणतात की श्रीकृष्णाला बोल नव्हताच बुवा डोळे फाड, आणि शास्त्र आहे आमच्याशी बुवा, येऊन बोल. हा, तेवढंच म्हणणं आहे बुवा. आणि आम्ही मानतो त्याला बो नाही म्हणत बुवा, खोपा म्हणतात खोपा. आणि बुवा म्हणतात की हिची लांब सडक वेणी, बोलला ना खाली सोडलेली असते बुवा, माझ्या डोक्यावर आहेत तरी, तुमच्या डोक्यावर चार पण उरले नाहीत, त्याची काळजी. शिकू बुवा. त्याच्यानंतर बुवांनी माझ्या गवळणीचे जे गाणं आहे पंढरी शेट, बरोबर की नाही, मला अटक करा पुण्यात. बुवांनी विचारलं त्या गाण्याचे गायक कोण बुवा? त्या गाण्याचे गायक आहेत अजय गायकवाड, लेखन सुद्धा अजय गायकवाडांचंच आहे, आणि कंपोज डीजे पम्याने केलेला आहे बुवा. एवढी पण तुम्ही भूल नाही बुवा. त्याच्यानंतर बुवांच्या गौरवणीची काट देते. तत्पूर्वी सुनील शिंदे या गावचे सुपुत्र, आमचे मामा, कोंडिवली गावचे फेमस मामा पुणे, ज्यांना कोकण भूषण नागरी पतसंस्था चेअरमन पिंपरी चिंचवड हे आहेत, आणि त्यांनी खूप त्यांच्या जीवनात प्रगती केलेली आहे. सुकाई आणि कोटेश्वरीच्या चरणी त्यांना खूप आयुष्य लाभो असं म्हणते. हा, त्याच्यानंतर बुवांनी गवळण गायली. पहिल्या गवळणीची मी काय तोड देत नाहीये, पण दुसऱ्या गवळणीची मला खूप आवडली गवळण बुवा. बघा काय म्हणायचं होतं बुवांच्या गवळणीची चाल. चुडी मजान देगी कंगन मजान देगा तेरे बगैर साजन, सावन मजान देगा. म्हणून काय म्हणायचंय, मी प्यार सवली उडवा आणि बारी घासून करा. बुवांनाच काय बोलू दिलं नाही तर मी बारी कसली घासून करते. बघा काय म्हणायचं, बुवांनी पाच पतींचा विषय लावलेला, पांचालीचा विषय लावलेला. जे ते द्यूत खेळत होते त्या द्यूतामध्ये पांडव हारले आणि द्रौपदीला पणाला लावले होते. द्रौपदी ते त्यांच्या हातातून गमवून गेले, बरोबर की नाही? मग ती काय म्हणते बघा. तुझ्या गल्लीत का टेन्शन मी घ्यायचं का कोणा
केलं बघा. आमच्या पाष्टे दादा काकांचे सुपुत्र सार्थक पाष्टे जो आता मस्त असं म्हणजे सुंदरच ढोलकी वाजवतो त्यालाही त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि शाहीर साक्षीचा शाहिरी मानाचा म्हणून काय म्हणायचं बघा. हा खेळून सुधार बघा झाला बेजार दिली बायको उदार याने केला बाजार हा सुन पैलवान पांडूर पक्का निघाला गांडूर. बघा जेव्हा द्यूतावर पांडवांच्या कडून जर लक लागत नसेल म्हणतात ना नशीब नशिबाची गोष्ट आहे जर नशीब है गांडू तो क्या करेगा तोच विषय आहे. प्रकाश मंडळी यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी. हा खेळून जुगार
रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहे, आभारी आभारी. बघा काय म्हणायचंय. नको हा व्यक्त माडी नको गाडी, गावदेवी मंदिर, श्री आई सुकाई कोटेश्वरी व शिवाजी महाराज यांच्याकडून गाणं झालं पाहिजे. दीप्ती वाडंग यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आभारी आभारी. बघा काय म्हणायचंय. खेड व मुंबईमध्ये गाजलेला ग्रुप मोरिया बीट्स वेरळ यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघा काय म्हणायचंय फरमाईशीनुसार. की अंधाराचा नाश करण्यास स्वयंप्रकाशित दिवा पाहिजे, याच्या घडीला या महाराष्ट्राला त्याची जाऊचा शिवा पाहिजे. या रत्नागिरीपर्यंत मराठी माणसाला किंमतच नाहीये, बरोबर आहे. जिकडे तिकडे गुजराती मारवाडी घुसलेले आहेत. बुवांचा विषय रास्त आहे आणि मला तेव्हाच मान्य झालेला आहे. मग बुवा शिवरायांचं गाणं कसं घेते सगळ्यांचं लक्ष असू द्या. गडुळाचं पाणी तू कशाला डवळीला, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीला. म्हणून काय म्हणायचंय, मी लहान जरी असलो
पेक्षा लहान असतात पण लहान असून त्या अफजलखानाचा कोतळा बाहेर काढायला ते शिवराय मागे पुढे बगी पडले नाही म्हणून काय म्हणायचे बघा मी लहान जरी असलो तरी तुला मी विनार सत नाही माझा विषय कसा आहे बघा शिष्य संदीप भुवड शक्तितुर्याचा सामना हा शक्तितुर्यासारखाच झाला पाहिजे पुरेवाले शाहीर सुकाई कोटेश्वरी मंडळातर्फे दिलगिरी करत आहेत बरोबर आहे बुवा तुमचा विषय मला पटलेला आहे बाई बाई बारी झापूक झुपूक झाली पाहिजे आणि बुवाला बुक्कीत टेंगूळ द्या बुवांचा विषय आज भरपूर काय काय बुवांसाठी आणलं होतं मला माहिती नव्हतं असा विषय आहे या कार्यक्रमाचा आणि आयोजकांचा नाहीतर बुवांचा आज कार्यक्रम चीन टपा कडमडम केलाच असता कन्फर्म हां त्याच्यानंतर स्वप्नील आलिम आणि सचिन आलिम यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नाच मंडळ आभारी आभारी आभारी
Hey.